देशाचे लोकसभेचे लोकसभा स्पीकर होते आणि लोकसभा स्पीकरमध्ये देशामध्ये पहिले जे मनोज जोशी, त्यांनी शिस्त आणि कडक पालन सभागृहामध्ये ठेवलं होतं आणि त्याचं सगळे जे खासदार त्यांनी अभिनंदन केलं होतं. असा हा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री मनोज जोशी हरपला आहे. ते सगळं आम्ही आमचे जवळून आमचे ते आमचे मार्गदर्शक होते, आमचे खासदार होते. आम कुठल्याही कार्यक्रमाला त्यांचं टायमिंग असेल, त्या टायमिंगला 2 मिनटं किंवा 5 मिनटं पण पुढे नसतं, त्या टायमिंगवरतीच ते यायचं हे त्यांची खासियत होती. आणि ज्याने त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, एवढं सुंदर पुस्तक होतं की कुठल्या खासदाराने लिहिलं होतं की ह्या पुस्तकाचं म्हणजे भारतात काय जगामध्ये ते प्रसिद्ध पुस्तक झालं असं मनोज जोशीचं पुस्तक होते. ती आठवण काय ते त्यांचं एक आठवण अशी असते की भाऊबीजच अशी ज्या वेळेला भाऊबीज असते ते माटुंग्याला प्रत्येक वेळा बहिणीला ओळण्यासाठी त्याचा कार्यक्रम असतो. आता ते मुकलेत, आता त्यांना त्या बहिणींना ते मनोज जोशी आज मुकले आहेत, पुढच्या वेळेशी त्या बहिणीला आठवण येईल की माझे भाऊ कुठे आहेत म्हणून. एक भावनिक यातना आठवणीत राहिल्यासारखे. आमचे लाडके नेते मुख्यमंत्री सभापती सगळा त्यांनी आपल्या कारकिर्दीत त्यांनी गाजवले. दादरचे बाले किल्ला त्यांनी अजूनपर्यंत मजबूत ठेवला. सगळ्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त कॅन्डिडेट निवडून आणले आपल्या दादरमधून. जेव्हा त्यांचं हे होतं वर्चस्व, ते माझे खास मी त्यांच्यामधून पहिला शिवसैनिक, पहिला जेव्हा ओपनिंग झालो तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये मनोज जोशीच्या बरोबर काम करतो. माझ्याबरोबर माझ्या पूर्ण आठवणी माझ्या त्यांच्याबरोबर आहेत. मी अत्तर रोड वगैरे हे सगळं पण त्यांच्याबरोबर कामं केलेले. सर हे आमच्यासाठी दैवत होतं, पण काय आजारपण हे आता 86 वय झाल्यानंतर ते काय करणार. पण तरी पण अजूनपर्यंत त्यांनी एवढा किल्ला लढवला आणि शिवसेना त्यांचं नेहमी वर्धस्त राहणार आणि शिवसेना ही पूर्ण बहुमताने निवडून येणार. त्यांचं आता काय ते आता आम्हाला मोठा नेता तो गमवला. आता फार मोठी आम्हाला उद्धव साहेबांची मोठी ताकद आहे ती ही झाली. जरा नेते आहेत पण त्याच्यामुळं आम्ही फार दुःखी आहोत की कसंही करून साहेब गेल्यानंतर तेच आमच्याबरोबर चांगले होते सर. म्हणून आम्हाला फार वाईट वाटतं की वा साहेबांनी आमच्याबरोबर चांगलं सहकार्य राहायला पाहिजे असं. तेवढे चांगले त्यांचे हे होते, पहिलं शिवाजी पार्कमध्ये ते राहत होते आणि आता अंतर टायमाला ते आपल्या मुलीकडे तिकडे गेले. जवळ असताना लांब गेले आणि पण त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हेच आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांकडून. हे चांगले शांत स्वभावाचे आणि शिस्त शिवसैनिकमध्ये आणि कट्टर शिवसैनिक होते आणि बाळासाहेबचे नेतृत्वमध्ये चांगले एक नेतृत्व होते. आणि जेव्हा पण आमचे सभा असेल कार्यक्रमामध्ये पहिला सगळ्यात पहिले आमचे मनोहर साहेब इथे येऊन उभा राहायचे. टायमाचे प्रतिनिधी होते. आज आम्हाला तर खंत आहे की आज आमचे मनोहर साहेब गेले म्हणून दुःख आहे आणि आमचं जे सेनामध्ये जे पोकळ निर्माण झाले ते कधी भरू शकत नाही. म्हणून आमचा शिवसैनिक त्याचा प्रेरणा घेऊन आम्ही असंच पुढे घेऊन जाणार. एरिया मी धारावी आहे ना, ही धारावी जितना एरिया आहे ना इतना अच्छा सेवा करके मस्त बन गेली. अगर एक साईन हॉस्पिटल आहे ना, वो साईन हॉस्पिटल ब्रिजी आहे ना, तो ब्रिजी भी आहे ना, वो आमके लिए अंकलने बनाया था. अच्छा सेवा किया धारावी में, एकदम फर्स्ट क्लास में सेवा की. आज कौन करेगा आप मालूम नहीं, पण एकदम सेवा शिवसेना में मस्त एकदम सेवा किया. अगर ऐसा हो गया आदमी अभी कौन मिलेगा नहीं क्या मालूम, इसके पीछे कौन आएगा क्या मालूम. धारावी स्टेशन बने के तेरे बोले था, धारावी स्टेशन बनने वाला था, अब सर आज से चला गया. अभी हमारा धारावी स्टेशन आएगा क्या नहीं वो भी हमारे को मालूम नहीं. अगर पक्का धारावी स्टेशन हम लोग के लिए सेवा करना चाहिए. ठीक है, जय शिव जय महाराज. साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.